उगनोळी येथे कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर शिवसेनेची निदर्शने. कर्नाटकाच्या उपमुख्यमंत्र्यांच्या प्रतिकृती पुतळ्याचे दहन. कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर शिवसेनेची निदर्शने. कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांच्या प्रतिकृतीचे दहन. जोपर्यंत सूर्य चंद्र आणि तारे आहेत तोपर्यंत बेळगाव कर्नाटकातच असेल आणि महाराष्ट्राच्या नेत्यांनी सीमाप्रश्नी वक्तव्य करायचे असेल तर 1 नोव्हेंबर रोजी कर्नाटक राज्योत्सव दिनी बेळगावमध्ये येऊन करावे असे विधान कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी केले होते. या वक्तव्याच्या निषेधार्थ कोल्हापूर जिल्हा शिवसेना शिष्टमंडळाने कर्नाटक व महाराष्ट्र सीमेवरील पुणे बेंगलोर महामार्ग क्रमांक 4 वर दूधगंगा नदीकाठी महाराष्ट्राच्या हद्दीत कर्नाटक सरकार आणि उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांच्या विरोधात घोषणा देऊन निदर्शने केली. यावेळी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांच्या प्रतिकृतीच्या पुतळ्याचे दहन करून निषेध व्यक्त केला. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष विजय देवणे म्हणाले की 1 नोव्हेंबर कर्नाटक राज्योत्सव या काळ्या दिनी कर्नाटक सरकारने बेळगावमध्ये मराठी भाषिकांना मुक रॅली करण्यासाठी परवानगी दिली नाही आणि उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी केलेल्या विधानाचा जाहीर निषेध करत आहोत. त्याचबरोबर बेळगाव मधील मराठी भाषिकांच्या पाठीशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह पूर्ण सरकार आहे. काळातील आपल्या सीमावासियांच्या मराठी बांधवांच्या माग शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंपासून उद्धव ठाकरे साहेब आणि सर्वच शिवसेना मराठी भाषिकांच्या कायम पाठीशी उभी राहिलेल्या आहेत. हा एकमेव पक्ष असा आहे की मराठी बांधवां जर कुठे अन्याय झाला ताबडतोब त्याला उत्तर दिलं जातं, जसे असतं ते उत्तर दिलं जातं. हे सौदी नावाचे आता म्हणतायत सूर्य आणि चंद्र असेपर्यंत आमच्या बेळगाव आमच्या कर्नाटकचंच आहे. अरे तुम्ही शुद्धीत असता कधी? सूर्य कधी बघता तुम्ही? चंद्र कधी बघता? शुद्धीत असल्यानंतर दिसतो सौदी, असा दिसत नाही तुम्हाला. तुमची माहिती आम्ही घेतलेली आहे, तुम्ही किती दिवस शुद्धीत असता आणि किती दिवस बेशुद्ध असता ते, किती दिवस कामात असतात ते. त्यामुळं ही तुम्हाला सांगतो कोल्ही कोई की तुमची बंद करा. महाराष्ट्राला मराठी बांधवाला तुम्ही आव्हान करू नका. म्हणून ह्या भाजप सरकारने त्या त्यावेळी जेव्हा तुम्हाला होतं अशी बडबडतात लोक, त्यांना सावध करा, त्यांना इशारा द्या. आणि आज तुमच्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो, उदय सामंत साहेब नामदार मंत्री महोदयांनी तुम्हाला आव्हान केलंय, तुम्ही वेळ आणि ठिकाण कळवा. ह्या महाराष्ट्रातील मराठी माणूस शिवसेनेचा फौजपाटा घेऊन कर्नाटकमध्ये आम्ही येतोय. हिंमत असेल तर वेळ आणि ठिकाण कळव सौदी, तुला कोण भारी पडते तो दाखवतो आम्ही तुला. त्याचबरोबर शिवसेनेच्या शिष्टमंडळातील इतर नेत्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. आज 1 नोव्हेंबर काळा दिन आहे आणि बेळगाव मधल्या मराठी भाषिकांच्या मुख रॅलीला या कर्नाटक सरकारनं परवानगी दिलेली नाही. ही मराठी माणसावर असणारी एक खेळची दडपशाही आहे आणि कर्नाटकचा मुख्यमंत्री लक्ष्मण सवंदी म्हणतो की महाराष्ट्राच्या नेत्यांना जर धमक असेल तर त्यांनी कर्नाटकात येऊन आज 1 नोव्हेंबरला आवाज काढावा. कोल्हापूर जिल्हा शिवसेनाने महाराष्ट्रातील तमाम मराठी बांधवांच्या वतीनं आम्ही त्या लक्ष्मण सवंदीला सांगू इच्छितो की आता आम्ही तुझ्या गावाच्या जवळ तुझा पुतळा जळतोय, जर तुला हिंमत असेल तर तू आम्हाला अडवून दाखव. त्यामुळं मराठी माणसाचा आवाज हा कधी दडपला जाणार नाही आणि समस्त बेळगावच्या या मराठी भाषिकांच्या मागं महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मागं शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे आणि महाराष्ट्राचं सर्व सरकार याच्या पाठीमध्ये येत आहे. आणि म्हणून आज काळा दिन साजरा केलेला आहे आणि काळ्या भीती लावून आम्ही कर्नाटक सरकारचा निषेध केलेला आहे. आणि आज या कर्नाटकच्या बॉर्डरवर त्या उपमुख्यमंत्री सवदी लक्ष्मण सवदी याच्या पुतळ्यात आम्ही दहन करत आहोत. सदर आंदोलनाला संजय पवार, संभाजी भोकरे, प्रकाश पाटील, बाजीराव पाटील, दिलीप माने, प्रभाकर खपेकर, आदिनाथ शिंदे, प्रवीण पाटील, अलका सावनकर, विद्यागिरी यांच्यासह अनेक आंदोलन कार्यकर्ते सहभागी होते. यावेळी आंदोलनकर्ते व कागल पोलिसांमध्ये महामार्गावर वाहतुकीची कोंडी झालेल्या कारणावरून बाचाबाची झाली तर सदर आंदोलन महामार्गावर न करता रस्त्याच्या कडेला करण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या. या आंदोलनादरम्यान महाराष्ट्र पोलिसांसह कर्नाटक सीमेवर निप्पाणी मंडळ, पोलीस निरीक्षक संतोष सत्यनाईक, निप्पाणी ग्रामीण उपनिरीक्षक BS तळवार यांच्यासह कर्नाटक पोलिसांचा फौजफाटा तैनात होता.